नमस्कार, माझ्या सर्व मित्रांनो, आजच्या वीज सुरक्षा अभियानात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज जी चर्चा आहे ती एका वीज अपघातावर आहे. पहा, तो वीज अपघात कोणता? तो वीज अपघात असा की अंकिसा गडचिरोली जिल्ह्याच्या शिरोंचा तालुक्यातील वळदम ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या चिठूर गावात जिवंत वीज तारेच्या स्पर्शाने 5 म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. वन्यजीवांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या 20 तारांच्या साब्यात या म्हशी अडकून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. शेतकरी मित्रांनो, आपली जी जनावरं आहेत तर वीज अपघाताची निर्णायक कारणं आहेत. पहिलं कारण जे आतापर्यंत मी जे व्हिडिओ टाकले त्यामध्ये असं दिसून आलं की रोहित्र डीपीजवळ 82 कारणामुळे जनावरं मृत्यूमुखी शॉक लागून पडली. अनेक वेळा तारांना स्पर्श होऊन जनावरं मृत्यूमुखी पडली. तुटलेल्या तारांना स्पर्श होऊन जनावरं मृत्यूमुखी पडली. थोडक्यात, कोणतंही नेटवर्क असो, कुठलीही तार असो, ती सर्व शेतकरी भाऊंनी त्यापासून आपली जनावरं दूर ठेवलेलीच बरी. दुसरा प्रकार असा की जंगली जनावरापासून जो त्रास होतो त्यांनी पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून बरेच शेतकरी भाऊ त्यांचं कुंपणामध्ये वीज सोडतात. ते बेकायदेशीर आहे, पण अशा कुंपणांना स्पर्श होऊनसुद्धा शेतकरी भाऊची जनावरं आतापर्यंत मेली आहेत. तसंच हा जो नवीन प्रकार आहे की तारेत वीज सोडून जंगली जनावराची शिकार करणे, हा प्रकार काही नवीन नाही आहे. आणि साधारणपणे सर्वांनाच माहिती असते की जंगली जनावरांचा पाणी पिण्याचा मार्ग कोणता, खाद्य शोधण्याचा मार्ग कोणता. बहुतेक खेड्यापाड्यातील मंडळींना आणि फॉरेस्टच्या मंडळींना याची कल्पना असते. त्यामुळे शेतकरी भाऊंनी आपली जनावरं ह्या जो मार्ग आहे जनावरांचा जंगली, त्या मार्गानं जाऊ देऊ नये, कारण त्या ठिकाणी हे शिकारी त्यांना वीज तारेमध्ये करंट सोडून कधी मारतील हे सांगता येत नाही. ही झाली शेतकरी भाऊंनी त्यांच्या जनावरांची घ्यावयाची वीज तारापासूनची काळजी. मग ती वीज तार वीज कंपनीची असो का शेतकऱ्याच्या शेतातील कुंपणाची असो की शिकाऱ्यांनी जनावरांना शिकार करण्यासाठी करंट सोडलेली तार असो, या सर्व तारापासून शेतकऱ्यांनी आपली जनावरं दूर ठेवणं हा झाला पहिला उपाय. आणि दुसरे जे उपाय आहेत वीज कंपनीच्या नेटवर्कवर, त्याची अनेक व्हिडिओ मी यापूर्वी टाकले आहेत. शेतकऱ्यांनी सौर कुंपण बसवावं हे सांगितलं आहे. आणि हे जे शिकारी विजेमध्ये तार सोडून जंगली जनावरांची शिकार करतात, याचे प्रकार मी एका सिनेमामध्येसुद्धा दाखवलेले आहेत. आणि ह्या शिकारी फक्त फॉरेस्ट खातंच कंट्रोल करू शकतं, कारण सर्वसाधारणपणे जंगली जनावरं कोणत्या मार्गाने जातात, कोणत्या मार्गाने येतात, त्यांचं खाद्य कुठे असते, पाणी प्यायचं ठिकाण कुठे, याची मला वाटतं फॉरेस्ट खात्यातील नोवेस कॅडरला परिपूर्ण कल्पना असते किंवा असावी. आणि साधारणपणे शिकार कुठे होते, काय होते, याच्यासुद्धा कुठंच कल्पना असायला हरकत नाही. माहिती नसेल तर त्यांनी बारकाईने अभ्यास करावा. आणि अशा शिकारी जनावरांच्या विजेमध्ये तार सोडून होणार नाही याचीसुद्धा दक्षता घ्यावी. आता प्रश्न उठतो की या शेतकरी भाऊच्या ज्या म्हशी नेल्या त्याला
कॉम्पेन्सेशन द्यायचं कोणी, हा थोडासा किटकट मुद्दा असल्यामुळे कायदेतज्ञांनी त्याचा अर्थ लावावा. पण कुठल्याही परिस्थितीत कुठलाही जीव कुठल्याही कारणानं इलेक्ट्रिक व्हायला नको, कारण प्रत्येक जीवाला या प्लॅनेटवर राहण्याचा अधिकार आहे, त्याला अकाली मृत्यू यायला नको. आणि म्हशी तर शेतकऱ्याचं एक उत्पन्नाचं मोठं साधन आहे, तेसुद्धा कमी व्हायला नको, तीसुद्धा राष्ट्रीय संपत्ती आहे. माशिक रामदास खंडागळे, रिटायर चीफ इंजिनियरिंग बी अँड नॅशनल सेफ्टी कमिशन मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल फॉर सेफ्टी रिलेटेड व्हिडिओ, कारण हे व्हिडिओ मी प्रत्येकाला पाठवू शकणार नाही. सबस्क्राईब अँड हेल्प.